महाराष्ट्र शासनाकडून ज्या काही सूचना आलेल्या आहेत पर्यावरण विभागाकडून, त्यामध्ये अल निनोचा जो परिणाम भारताच्या वातावरणावर होणार आहे, पर्यावरणावर होणार आहे, त्यामुळे कदाचित पाऊस उशिरा येण्याची शक्यता आहे असे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आपण पाणी वाचवणं आवश्यक आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये आज निकाल साधारणतः 35 ते 40% पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे हा पाणी साठा साधारणतः जुलै एंड पर्यंत आपल्याला पुरू शकेल असा आमचा एक अंदाज आहे. तरी सुद्धा नंदुरबार शहरातील नागरिकांना विनंती आहे की भविष्यातील पाणी संकट यदा कदाचित जर पाऊस उशिरा आला तर या पाणी संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यामुळे पाण्याची काटकसर करा, कुठल्याही स्वरूपात पाण्याची उधळपट्टी करू नका. ही सगळ्यांना विनंती आहे. आज मितीला आपला रेग्युलर पाणी पुरवठा चाललेला आहे. भविष्यात कदाचित पाऊस जर उशिरा झाला तर आपल्याला पाण्यात कपात करावी लागेल. त्याचबरोबर अजून एक विनंती ही आहे की आपल्या साक्री नाका परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन ही फुटली आहे. तिचं काम कालपासून चालू आहे आणि अजून एक दिवस साधारणतः 4 जूनमध्ये पाण्याच्या टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागेल. नागरिकांनी कृपया सहकार्य करावं असंही नगर परिषद प्रशासनाकडून विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.